नमस्कार, दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी: 2 करोना संशयितापैकी एकाला घरी सोडलं, महामार्ग चौपदरीकरणाच्या खोदाईचा रहदारीला फटका, भरणेनाका येथील ट्रॅफिक जाममुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा. कोरोनाची अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे पोलिसांना आदेश. परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर. प्रादेशिक मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त. आणि गुहागर तालुक्यातील पडवे येथील अल्पवयीन मुलीचं अपहरण. सविस्तर वृत्त: कोरोना सदृश्य रोगाचे संशयित म्हणून कळबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोघांपैकी एकाच्या सगळ्या चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आलंय. मात्र दुसऱ्या संशयित रुग्णाच्या काही चाचण्या अद्याप बाकी असल्याने त्या रुग्णाला विशेष वॉर्डमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आल्या असल्याची माहिती कळबणी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर गरुड यांनी दिली. कळबणी उपजिल्हा रुग्णालयात 2 रुग्णांना दाखल करून घेण्यात आलं होतं. त्यांच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. या नमुन्यांपैकी पुरुष रुग्णाच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या रुग्णाला शुक्रवारी रात्री उशिरा घरी सोडण्यात आलं. मात्र यातील महिला रुग्णाच्या काही चाचण्या अद्याप बाकी असल्यानं तिला कळबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विशेष निगराणीखाली ठेवण्यात आलंय. महामार्ग चौपदरीकरणादरम्यान भरणेनाका येथे केलेल्या खोदाईमुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा झालाय. गेले 2 दिवस या ठिकाणी होत असलेल्या ट्रॅफिक जाममुळे वाहन चालक हैराण झाले. शनिवारी सकाळी सुमारे 3 तास या ठिकाणी वाहतूक खोळंबल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भरणे जंक्शनवर होणारा ट्रॅफिक जाम लक्षात घेत या ठिकाणी खोदलेला खड्डा तात्काळ बुजवण्यात यावा किंवा तोपर्यंत या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करावेत अशी मागणी होते. सध्या कोकणात शिमगाउत्सव सुरू असल्याने महामार्गावरील रहदारी कमालीची वाढली आहे. महामार्गावरून चाकरमान्यांची खासगी वाहने मोठ्या प्रमाणात धावत असल्याने महामार्गावर आधीच ट्रॅफिक झाली आहे. त्यातच भरणे जंक्शनवर भल्या मोठ्या खड्ड्यांचं विघ्न असल्याने या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होतोय. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग सतर्क झालेत. आवश्यक औषध पुरवठ्यांसह एकूण 9 रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. यात 5 खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. कोरोना व्हायरसची अफवा पसरवण्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून रत्नागिरी येथे येणाऱ्या नागरिकांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. या रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 100 बेड तयार ठेवण्यात आले असून यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयासह परकार, लोटलीकर, चिरायू, चिंतामणी आणि डेरवण हॉस्पिटल सहकार्य करत आहे. जनजागृतीसाठी जिल्ह्यात विशेष ग्रामसभा घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर प्रशासनाकडून नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयात 68 कर्मचारी पद रिक्त आहेत. मनोरुग्णालयातील वर्ग 1 वैद्यकीय अधीक्षक हे पद वर्षभर रिक्त आहे. या पदाचा कार्यभार प्रभारींना सांभाळावा लागतोय. रिक्त पदामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतोय. रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात 4 जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. मनोरुग्णालयात मंजूर पदे 144 आहेत. परंतु यापैकी अनेक पदे रिक्त असल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढलाय. गुहागर तालुक्यातील पडवे नवानगर कात्रवाडी येथून अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याची तक्रार एजाज लतीफ गमरे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली आहे. 10वीपर्यंत शिकल्यानंतर त्यांची मुलगी घरीच टेलरिंगचा व्यवसाय करत होती. 11 मार्चला त्यांच्या मुलीनं आई वडिलांना पडवे रहिमत मोहल्ला येथे कबीर यांच्याकडे जात असल्याचं सांगितलं. ती परत न आल्याने तिचं अपहरण करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. खेड शहरातील खेडजाई रेडजाई देवीची पालखी गुरुवारी भडगाव येथील मानकरी विजय खेडेकर यांच्या घरी विराजमान झाली होती. या ठिकाणी खेडेकर बंधूंनी देवीची ओटी भरून दर्शन घेतल्यानंतर पालखी श्रीकृष्ण मंदिर आणि विठ्ठल रखुमाई मंदिर येथे विराजमान झाली. उसरेवाडी, नक्षेवाडी आणि शेलारवाडी येथील भाविकांनी देवीची इथे ओटी भरून दर्शन घेतलं. यावेळी भाविकांनी पालखी नाचवण्याचा आनंद लुटला. भाविकांना आशीर्वाद देऊन सायंकाळी 6 वाजता देवीची पालखी
शेवरवाडी येथील विठ्ठल मंदिरातून पुन्हा उसरेवाडी येथील श्रीकृष्ण मंदिरात आली. या ठिकाणी भक्तांची गारहाणे ऐकल्यानंतर पालखी कुंभारवाडा मार्गे शहरातील गणपती मंदिर या ठिकाणी विराजमान होण्यासाठी मार्गस्थ झाली. खेडमध्ये रंगपंचमी साजरी करण्यात आली. रंगाची उधळण करण्यामध्ये आबाल वृद्ध सहभागी झाले होते. मात्र रंगपंचमीवर कोरोनाचं सावट होतं. होलिका उत्सवाची सुरुवात झाल्यापासून तालुक्यामध्ये एक वेगळा उत्साह बघायला मिळत होता. ग्रामदेवतेचं वास्तव्य गावामध्ये असल्याने भक्तगणांचा आनंद द्विगुणित झाला होता. ढोल ताशांच्या गजरात देवीच्या पालख्यांची मिरवणूक काढली जात होती. काही ठिकाणी भक्तजन पालखी नाचवण्याचा आनंद लुटत होते. तालुक्यात जिकडे तिकडे शिमगा उत्सवाची जोरदार धूम सुरू होती. शिमगा उत्सवाच्या पाचव्या दिवशी खेडमध्ये रंगपंचमी साजरी करण्यात आली. रंगपंचमी असल्याने सकाळपासून बाजारात तशी फारशी गर्दी नव्हती. खेड तालुक्यातील मोरवंडे गावची ग्रामदेवता झोलाई देवी आणि बोरज गावची ग्रामदेवता झोलाई वाघजाई वाजीबुवा आणि कळंबेश्वर यांचा पालखी भेट सोहळा रविवार दिनांक 15 मार्च रोजी आयोजित करण्यात आला असून मोरवंडे सुतारवाडी येथे होणारा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मोरवंडे आणि बोरज देवस्थान कमिटीच्या वतीनं करण्यात आलंय. मोरवंडे गावची ग्रामदेवता झोलाई आणि बोरज गावचं दैवत यांचं बहीण भावाचं नातं आहे. दर 3 वर्षांनी मोरवंडे आणि बोरज गावच्या सीमेवर या दोन्ही पालख्यांची भेट होते. हा पालखी भेट सोहळा पाहण्यासाठी तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात. रविवार दिनांक 15 मार्च रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 या दरम्यान मोरवंडे सुतारवाडी येथे हा सोहळा रंगणार आहे. प्राथमिक शाळांना जिल्हा परिषदेकडून दिले जाणारे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाले. या पुरस्काराचं वितरण 20 मार्च रोजी होणार आहे. शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठेचं आणि महत्त्वाचं मानलं जाणारे हे आदर्श शाळा पुरस्कार शुक्रवारी शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी जाहीर केले. यावेळी शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे जिल्हा परिषद सदस्य उदय बने आदी उपस्थित होते. यावर्षी विशेष पुरस्कारासाठी दोन्ही गटांसाठी एकूण 10 शाळांची निवड करण्यात आली. खेड तालुक्यातील आवाशी मालकरवाडी आंबवली सवणस आणि कुरवळ जावळ तांबड या शाळांचा समावेश आहे. कोकण रेल्वे मार्गावरील खेड येथील रेल्वे स्थानकानजीक 30 वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. रेल्वेतून तोल जाऊन रुळावर पडून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मृत तरुणाची ओळख पटली नव्हती. पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग असा प्रवास करताना मांडवी एक्सप्रेसमधून महिला प्रवाशाचे 1,65,000 रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांनं चोरून नेले. फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली होती. परेल येथे राहणाऱ्या धनश्री सावंत या मांडवी एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना खेड रेल्वे स्थानकात त्यांना झोप लागली. त्यांना जाग आली तेव्हा त्यांच्या पर्समधील मोबाईल आणि सोन्याचं मंगळसूत्र गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. याबाबत खेड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. लांजा येथील आश्रमात मतिमंद मुलांच्या हल्ल्यामध्ये 3 महिन्याच्या चिमुकल्याला जीव गमवावा लागला. आश्रमातील यंत्रणांचा हलगर्जीपणा याला कारणीभूत असला तरी 15 दिवस होऊनही महिला बालविकास समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना या गंभीर प्रकाराची आश्रमानं पुसटशीही कल्पना दिलेली नाही. पत्रकारांनी हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. रत्नेरी जवळील गणेशगुळे भागात काल दुचाकीच्या अपघातात गंभीर जखमी झालेला महेश शिगवण राहणार गावखडी याचा उपचारासाठी कोल्हापूर येथे नेताना वाटेत मृत्यू झाला. काल झालेल्या या अपघातात गावखडीचे ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र गुरव यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता 2 झाली आहे. मार्च महिन्यात गुढीपाडवा तसेच सुट्टीच्या दिवशी वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याची शक्यता असल्याने या दिवशी नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून नागरिकांना वाहनाचा ताबा मिळावा आणि त्या अनुषंगानं शासकीय तिजोरीत महसूल जमा व्हावा या उद्देशानं सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी RTO कार्यालय सुरू ठेवण्यात येणार असल्याचं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नेरी यांनी स्पष्ट केलंय. वाहतुकीसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता सार्वजनिक बांधकाम विभागानं आंबेत पूल वाहतुकीसाठी रद्द केला. मात्र संतप्त ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळे बांधकाम विभागाला हा निर्णय मागे घ्यावा लागला. पर्यायी जलवाहतूक उपलब्ध झाल्यानंतरच आंबेत पूल वाहतुकीसाठी बंद केला जाईल असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर संतप्त ग्रामस्थ शांत झाले.
गेटवे ऑफ इंडियावरून अलिबागला जाणारी एक प्रवासी बोट आज शनिवारी सकाळी 10:30 सुमारास बुडाली. सुदैवानं या दुर्घटनेतून प्रवासी मात्र सही सलामत बचावले. मांडवा जेटीपासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असताना ही बोट बुडाली. अजंटा कंपनीच्या मालकीची ही बोट होती. बोटीमध्ये 88 प्रवासी होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 2 कोरोना संशयितापैकी एकाला घरी सोडलं. महामार्ग चौपदरीकरणाच्या खोदाईचा रहदारीला फटका. भरणेनाका येथील ट्रॅफिक जॅमुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा. कोरोनाची अफवा पसरणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे पोलिसांना आदेश. परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर. प्रादेशिक मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त. आणि गुहागर तालुक्यातील पडवे येथील अल्पवयीन मुलीचं अपहरण. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.